श्रोतेहो नमस्कार. गुरुचरित्राचं आपण पारायण केलं असेल, पण गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते किंवा गुरुचरित्रामधून आपण काय बोध घ्यायला हवा प्रश्न पडला असेल ना. चला तर मग आज गुरुचरित्रामध्ये जे ठळक तत्वज्ञान सांगितलं आहे ते जाणून घेऊया. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलचे नियमित श्रोते जरी असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात. चला तर आज जाणून घेऊया गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते. गुरुचरित्र काय शिकवते तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते, म्हणून त्या त्रासाला आपल्या कर्माचं फळ समजून स्वीकार करावा आणि आपल्या वागणुकीची दिशा न बदलून देता अव्याहतपणे निरंतर कार्य करत जावे. गुरुचरित्र काय शिकवते? आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. म्हणून हे मी करतो ते मी करतो हा अहंकार मनातून काढून टाका, कारण आपण फक्त निमित्त आहोत. कर्ता करिता तो परब्रह्म आहे. गुरुचरित्र काय शिकवते? आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. म्हणून साशंक मनाने कोणतेही काम करू नका, त्यामध्ये यश मिळेलच असं नाही. गुरुचरित्र काय शिकवते? यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा. त्याला सापडण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनामध्ये त्याचा ठाव घ्यायला हवा. गुरुचरित्र काय शिकवते? मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. मग त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते आणि इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. ज्या व्यक्तीपासून किंवा ज्या गोष्टीपासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, त्या व्यक्तीला त्या वस्तूला गुरुस्थानी मानायला काहीही हरकत नाही. गुरुचरित्र काय शिकवते? काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रामध्ये आहे. गुरुचरित्र काय शिकवते? नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापली जगरहाटी चालवावी हेच ते सांगतात. गुरुचरित्र काय शिकवते? आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही. गुरुचरित्र काय शिकवते? महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेले होते. गुरुचरित्र काय शिकवते? विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जगरहाटी ही आपापल्या नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. अर्थात हे जग नश्वर आहे, या जगाचा कर्ता करपिता तो सर्वोच्च ईश्वर आहे, आपण मात्र फक्त पात्र आहोत. त्यामुळे आपल्या पदरी पडलेलं काम आपण पूर्ण मनाने करायला हवं. गुरुचरित्र काय शिकवते? अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. काळ बदलला तसे अवतार बदलतात. तर श्रोते हो, हे होतं गुरुचरित्रातील ठळक तत्वज्ञान जे गुरुचरित्र आपल्याला शिकवते आणि आपण ते शिकायलाच हवं. आशा करतो तुम्हाला गुरुचरित्रातील हे तत्वज्ञान नक्कीच आवडेल. तर आज या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह आपल्याच मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.